शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने लोकशाहीची मूल्य पायदळी तुडून काल विधानसभा अधिवेशनात गोंधळाचे खोटे निमित्त करून भाजपाच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित केलं। हा लोकशाहीचा खून आहे। ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवायचं धोरण सातत्याने अवलंबलं असून याचाच निषेध करत आज भाजपाच्या सांगली जिल्ह्यातील माजी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, नेते मंडळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलंय। सभेमध्ये आघाडी सरकारनं भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार बडतर्फ केले। खरं तर विधानसभा हे लोकांचे प्रश्न मांडण्याचे ठिकाण आहे, लोकभावना व्यक्त करण्याचं ठिकाण आहे आणि निर्णय प्रक्रियेचं मुख्य केंद्र आहे आणि लोकशाहीचा खरा पाया विधानसभेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ही लोकशाही मोडण्याचा प्रयत्न आघाडी सरकारनं केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। आम्ही सांगली जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या भावना आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला कळवण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।